नाव वी विल डिस्कस अबाउट द एलिमेंट्स। आता आपण मूलद्रव्यांविषयी माहिती पाहूया। टेक वॉटर इन अ टीपॉट अँड कवर इट। हीट द वॉटर टू अ बॉईल। व्हॉट डू यू सी ऑन द इनसाइड ऑफ द लिड। एका भांड्यामध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे, त्याच्यावर एक झाकण झाकायचं आहे आणि त्याला उष्णता द्यायची आहे। उष्णता पाण्याला उकळी येईपर्यंत उष्णता द्यायची आहे। ते झाल्यानंतर भांड्याच्या आतील भागात, झाकणाच्या आतील भागात काय दिसते ते पाहायचं आहे। द वॉटर ड्रॉपलेट कलेक्ट ऑन द इनसाइड ऑफ द लीड ऑफ द टीपॉट फॉर्म बाय कंडेन्सेशन ऑफ द वेपर फॉर्म द बॉइलिंग वॉटर। म्हणजे भांड्याच्या वरती जो झाकण होता, त्या झाकणावर जे पाण्याचे थेंब तयार झाले, ते पाण्याच्या वाफेच्या संघननामुळे तयार झालेले आहे। ते छोटे छोटे थेंब, दी स्मॉल ड्रॉपलेट्स ऑफ वॉटर आर कॉल्ड मॉलिक्युल्स, आर कॉल्ड एलिमेंट्स। म्हणजे ते जे छोटे छोटे ड्रॉपलेट्स आहेत, बुंद आहेत, थेंब आहेत, त्यांना आपण मूलद्रव्य असे म्हणतो। एव्हरी सबस्टन्स इन द वर्ल्ड इज मेड अप ऑफ ॲटम। व्हेन दीज ॲटम्स गेट टुगेदर दे फॉर्म द मॉलिक्युल्स अँड व्हेन सेम टाईप ऑफ ॲटम्स आर प्रेझेंट इन द मॉलिक्युल्स सच टाईप ऑफ मॉलिक्युल्स आर कॉल्ड द एलिमेंट्स। अ सबस्टन्स हुज मॉलिक्युल्स आर मेड ऑफ वन आर मोर ॲटम्स विच आर एक्झॅक्टली अलाईक इज कॉल्ड ॲन एलिमेंट। म्हणजे जेव्हा रेणूमधील अणू हे एकसारखे असतात, तेव्हा अशा प्रकारच्या रेणूला एलिमेंट्स म्हणजेच मूलद्रव्य असे म्हणतात। या मूलद्रव्यांना नावसुद्धा दिलेले असतात। बर्झिलियस इज द नेम ऑफ सायंटिस्ट हू डिस्कवर्ड द नेम ऑफ एलिमेंट्स। बर्झिलियस नावाच्या शास्त्रज्ञाने सर्वप्रथम मूलद्रव्यांना संज्ञा शोधून काढल्या होत्या। एलिमेंट्स आर जनरली क्लासिफाईड इन टू टू ग्रुप्स, मेटल्स अँड नॉन मेटल्स। मूलद्रव्य जे आहे हे दोन गटामध्ये विभागले जातात, धातू आणि अधातू। वी हॅव स्टडीड द प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स सच एज मॅलिएबिलिटी, डक्टलिटी, कंडक्टिव्हिटी ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी, डेन्सिटी, लस्टर अँड सोनोरिटी। म्हणजे धातूचे आपण गुणधर्म अभ्यासलेले आहेत, चकाकी, कंडक्टिव्हिटी म्हणजे विद्राव्यता, इलेक्ट्रिसिटी, घनता, चकाकी इत्यादी गुणधर्म धातूंचे आहेत। द एलिमेंट दॅट डू नॉट शो दीज प्रॉपर्टीज आर कॉल्ड नॉन मेटल्स। फॉर एक्झाम्पल फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन, दीज आर द नॉन मेटल्स। म्हणजे जे मूलद्रव्य धातूचे गुणधर्म दाखवत नाही, त्यांना अधातू म्हणजेच नॉन मेटल्स म्हणतात। बट सम एलिमेंट्स शो द प्रॉपर्टीज ऑफ बोथ मेटल्स अँड नॉन मेटल्स। दे आर क्लासिफाईड इन टू थर्ड ग्रुप, दॅट थर्ड ग्रुप इज कॉल्ड द मेटलॉइड। परंतु काही धातू, काही मूलद्रव्य असे आहेत जे धातूंचे आणि अधातूंचे गुणधर्म दाखवतात, अशा धातूंना धातू सरदृश्य म्हणजेच मेटलॉइड्स असे म्हटले जाते।